आमच्या सरकारने कशालाही स्थगिती दिलेली नाही. महाराष्ट्रात जलसंधारण खातं आहे, जलसंधारण खात्याची कामं चालू आहेत, त्याच्यात कोणतीही स्थगिती दिलेली नाही. कोणत्याही मागच्या योजनांना स्थगिती दिलेली नाही. फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जे शेवटच्या सरकार जाण्याच्या आधी 2 महिने जे निधीचं वाटप स्वतःच्याच सोयीच्या कार्यकर्त्यांच्यासाठी करण्यात आलं त्याला माननीय मुख्यमंत्री मोदींनी स्थगिती दिलेली होती. त्याच्यावर देखील त्याचे गरज बघून त्यावरच्याही अंशतः स्थगित्या बऱ्याचशा उठवण्यात आलेल्या. जलसंधारणाचं काम चालू राहील. जलयुक्त शिवार योजना ही जलसंधारणाच्या अनेक कामांची एकत्रित करून दिलेलं गोंडस नाव होतं. त्याच्यापेक्षा जास्त अर्थ त्याला नाही. आणि जलयुक्त शिवाराच्या घोषणा केल्यानंतर अतिशय तकलादू कामं झाली अशी तक्रार आम्हीच विधिमंडळात केलेली होती. आणि त्याबाबतीत काही अशा गोष्टी आहेत की ज्या कामं झाली नाहीत परंतु पैसे दिले गेलेले आहेत, किंवा अत्यंत सुमार दर्जाची कामं झाली पण पैसे मात्र जास्त गेलेले आहेत, अशा काही गोष्टी निदर्शनाला आल्या तर मला वाटतं ते खातं त्या बाबतीत योग्य तो विचार करेल. असं काही गरज वाटत नाही. मागच्या सरकारच्या सगळ्याच गोष्टी श्वेतपत्रिकेतून बाहेर येतील अशा नाहीत, वेगळ्या पत्रिकेतून येतील.